आरक्षणावर आक्रमक झालेल्या मंत्री भुजबळांना आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा मागितलाय. आधी राजीनामा द्या आणि मग बोला असं विखे म्हणाले. तर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. पाहूयात एक खास रिपोर्ट. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे. आता त्याच्यामुळे ती समिती आता बरं का असं करा. मला वाटतं भुजबळांनी आता हे मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडून बोललं पाहिजे. भाजपच्याच मंत्र्यांनी आता मंत्री छगन भुजबळांचा थेट राजीनामा मागितलाय. आरक्षणावरून एवढा आक्रमक राजीनामा देऊन बोला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विनाकारण दोन समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद सुरू झाला हा निरर्थक आहे. आणि म्हणून जे भुजबळ साहेब तसे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी थोडं संयम पाळण्याची गरज आहे. मला वाटतं भुजबळांनी आता हे मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडून बोललं पाहिजे. तर एकतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्र्यांना विचार केला पाहिजे. असं आहे की ते आमचे मित्र आहेत, पण त्यांनी जे आहे मी सांगितलं ना, जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला मी तयार आहे. तर त्यांनी त्यांच्या नेत्याकडे सांगितलं आणि एक निरोप आला तर बस संपला विषय. कोणाचा निरोप यायला पाहिजे? अरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ना. साहेब आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला तंबी दिली अशी देखील चर्चा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी. कोणीच तंबी दिली नाही, उगीच शहाणपणा करू नका. साहेब आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला तंबी दिली अशी देखील चर्चा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी. कोणीच तंबी दिली नाही, उगीच शहाणपणा करू नका. तर विखे पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून जरांगे पाटलांनी भुजबळांवर भोसरी टीका केली आहे. पदाला चिकटून बसणारे काय राजीनामा देणार असं जरांगे पाटील म्हणालेत. त्याला लय मोठं म्हणावं लागतं. हे पदाला चिटकून बसणार आहेत, पदाला चिटकून बसून गरळ ओकणार आहेत मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराविषयी. अशाला काय सल्ले द्यायच्यात आपण, त्याचं ते बघल. कायद्याच्या पदावर बसून कायदा सुव्यवस्थे बिघडायचे, जातीत भेद करायचा, पदाचा गैरवापर करायचा, अशा लोकांना आपण काय त्यांना महत्त्व देत नाही आपण आता. कारण त्यांचे आम्हाला काय फायदा आहे त्याचा, दिला का नाही आरक्षण देतो बा. मग राजीनामा दे, आधी आरक्षण देऊ दे आम्हाला. भावनाच देत नाही अशा माणसाला काय सल्ले द्यायच्या. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या नेतृत्वात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम जोरात सुरू आहे. मात्र याच समितीवर मंत्री भुजबळांनी आक्षेप घेत समितीस बरखास्त करून दाखल्यांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. अख्ख्या महाराष्ट्रातच तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. तुमचं काम फक्त जे निजामशाहीच्या तिकडे पेपर आहेत आणि वंशावळी आमच्या वगैरे आहेत तर ते चेक करून काम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता. त्याच्यामुळे ती समिती आता बरं का असं करा, कारण तिकडं मराठवाड्यातलं काम संपलेलं आहे. इतर काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही. तुम्ही बोमलता कोणासाठी? कोणासाठी एवढा उठापाठव सुरू आहे? 60 लाखात ते 30 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले, बाकीचे येणारच आहे. त्याच्यानं आता हा प्रश्न इथं संपलेला आहे. सगळ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र भेटन. मराठा हा कुंभीच आहे, तो कुंभी नाही तर दुसरा काय असा कोणत्याही मैकेलालनं आम्हाला येऊन सांगावं. तर इकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंत्री भुजबळांसह इतर मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. मराठा आरक्षणावरून वातावरण चिघळू नये याची काळजी घ्या. मराठा आरक्षणाबाबत प्रक्षोभक भाषण करू नये. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. वेळ पडल्यास केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत दाद मागितली जाणार. बिहारप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची सुरुवातीपासून राहिलेली आहे, आजही तीच भूमिका आहे. त्यामुळे कुणी संभ्रम किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. ओबीसी समाजाला देखील मी हेच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये संभ्रम मनामध्ये ठेवू नका. आणि भुजबळ साहेबांचं देखील म्हणणं तेच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये. ही भूमिका ज्यांची भुजबळ साहेबांची आहे ती सरकारची भूमिका आहे.
आमची स्पष्ट भूमिका आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे पुरावे आता सापडलेत आणि लाखात सापडलेत. त्यामुळं आता बाकीचे बहाणे नको आम्हाला. आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आम्हाला ते आमचं पाहिजे. कसल्याचं एखाद्याचं ऐकून आणि त्याच्या दबावात येऊन एवढं मोठं सरकार जर त्याच्या दबावात येऊन मराठ्यांचा घात करणार असलं किंवा दगाफटका करणार असलं तर ते आम्हाला आता सहन करणं हे आम्हाला शक्य नाही. आमचं आरक्षण हक्काचं आहे, आम्हाला ते पाहिजे. ओबीसींमधून आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम आहे तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं भुजबळ म्हणताय. त्यातूनच जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ असा सामना सुरू झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना सबुरीचा सल्ला दिला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.